वेरी डेडिकेटेड, हाईली इंटेलेक्चुअल, एंड वो चाहते हैं कि दुनिया को ये बताऊं मैं कि हमारा जो वेद है, पुराण है, उपनिषद है, ये सिर्फ रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू से नहीं बनाया गया था, उनमें साइंटिफिक चीज़ें भी है। आजकल जो हम टेक्नोलॉजी को आगे लेके जा रहे हैं वगैरह, ये पहले भी बताया गया है हमारे वेद पुराण उपनिषद में, दर्शाया गया है ये, तो उसके बीच में वो रिलेशनशिप बता रहे हैं, एंड वही उनकी जर्नी है। तो उन्हें एक बच्चा मिलता है एंड वो उसके थ्रू बताने की कोशिश करते हैं। या मूवीमध्ये माझं कॅरेक्टर आहे, मी प्रभातच्या आईचं कॅरेक्टर प्ले करते आहे। तर बेसिकली ह्याच्यात माझी जर्नी आहे की आईचं आणि मुलाचं जे बॉन्डिंग असतं, आणि नंतर मुलगा आईपासून जेव्हा लहान जातो तो जो तणाव असतो, त्याच्यानंतर मुलगा हरवतो त्याचं जे फिलिंग असतं, तर बेसिकली ते मी कॅरेक्टरमधून प्ले करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि ऑब्व्हियसली मूवी वेद आणि सायन्स या एकदम युनिक विषयाबद्दल आहे, ते तुम्हाला मूवी पाहिल्याबद्दल कळेल। आणि आय एम रिअली ग्रेटफुल की मी या अमेझिंग मूवीचा पार्ट आहे। सो दॅट इज इट। ऑब्व्हियसली म्हणजे एक्साइटमेंट तर खूप आहे, ट्रेलर पाहून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता, आणि होप ते सेम प्रतिसाद मूवीला पण भेटेल। सो वी आर एक्स्ट्रीमली एक्साइटेड। ऑडियन्स होलं तर मेसेज असतं की डिफरंट टॉपिक आहे, डिफरंट एक्सपिरियन्स असणार आहे, तर नक्की या, नक्की पहा आणि नक्की आवडेल। मी राघवची भूमिका करतो आहे, प्रभातचा मित्र ह्या टाईपमध्ये माझा रोल आहे। आणि मी प्रभातची भूमिका करतो आहे, आणि हे दोघं माझे मित्र आहेत, आणि तो रामानुजचंद्र। मैंने जो कैरेक्टर निभाया है मैं ये अभी डिस्क्लोज नहीं कर सकता, एक सरप्राइजिंग कैरेक्टर है। आप 19th फेब को जब फिल्म देखेंगे तब आपको समझ में आ ही जाएगा कि मैंने कौन सा किरदार निभाया है। थैंक यू। कितनी एक्साइटेड है कल फिल्म रिलीज होने वाली है, और कितनी एक्साइटमेंट? ये पहली फिल्म है तो एक्साइटेड तो बहुत हूँ मैं, और जाहिर सी बात है कि पहली फिल्म है तो एक्साइटमेंट बहुत भरी हुई है। अभी देखेंगे अंदर क्या होता है। मैंने जो कैरेक्टर निभाया है वो अभी तक लोगों के सामने नहीं आया है, तो अभी मुझे भी नहीं पता मैंने क्या किया है अंदर शूट में। अभी देखूंगा तो मुझे समझ में आएगा। बेटा आप क्या कहना चाहेंगे? मैं रामानुज हूँ मूवी में, और मैं प्रभात का दोस्त दिखाया हूँ, तो वो जब भी आता है तभी उसे उस एनवायरमेंट में शूट करने के लिए मैं उसे हेल्प करता हूँ। मतलब चैलेंज रहा की म्हणजे खूप वेळा कॅमेऱ्याला फेस करायला लागतं, आणि कानबटसोबत कॉन्व्हर्सेशन आहे, तर त्यासोबत जे डायलॉग पार्ट करायला लागतात अजून ते मला खूप चॅलेंजिंग होतं। आणि एकतर ते एकदम शुद्ध मराठी जे मला थोडीशी डिफिकल्ट होते, तर हे खूप माझ्यासाठी खूप नजर आता है, आपका किरदार नजर आता है, बड़ा नेगेटिव सी फीलिंग देता है। अच्छा, अपने किरदार के बारे में बताइए। ओके, मेरा जो किरदार है उसका नाम है विश्वानंद। आपने अगर देखा रहेगा तो विश्वानंद मराठीत बोलतो मी, कारण मराठी फिल्म आहे। माझ्या जे कॅरेक्टरचं नाव आहे त्याचं विश्वानंद। विश्वानंद हा गुरुकुलातील एक मोठा प्राध्यापक आहे, त्याला खूप अनुभव आहे, तो खूप विद्वान आहे, त्यामुळे आणि तो थोडासा रागीट आहे, जसं तुम्ही प्रोमोमध्ये बघता, थोडासा त्याला अहंकार आहे म्हणा किंवा जास्त तो हुशार असल्यामुळे, अध्यात्म त्याला माहीत असल्यामुळे त्याचा गर्व आहे स्वतःबद्दल, आणि तो नेहमी त्याच्या विद्यार्थ्यांवर तो गर्व लादत असतो, त्यामुळे त्याचा पूर्ण कार्यशाळेत त्याचा एक होल्ड आहे आणि त्याला सगळेजण घाबरत असतात, असं एक थोडंसं ग्रे शेड असलेलं ते कॅरेक्टर आहे। तर करायला खरंच मजा आली, कारण मला स्वतःला ग्रे शेड करायला आवडते। चॅलेंज म्हणजे ॲक्च्युली ते कॅरेक्टरची गरज काय आहे ते जरा जाणून घेण्याचा प्रयत्न केला, की त्याचा अनुभव, त्याची बॉडी लँग्वेज कसा असेल, तो उभा कसा राहील, चालेल कसा, आणि कॅरेक्टर करताना कुठेही जास्त हातवारे होणार नाही त्याची काळजी घेतली, फक्त नजरेतनं किंवा त्याची जी जरब असते बोलण्यातली, त्याची जी ढब आहे, ज्या नजरेने तो लहान मुलांना गप्प करू शकेल, ह्याच्यावर थोडंसं वर्किंग केलं की कसं करता येईल, काय करता येईल। आणि डायरेक्टर अपर्णा हुसिंग यांच्याशी डिस्कशन झालं, सुरुवातीला जेव्हा शूटिंग चालू झालं होतं तेव्हा मी थोडासा स्केप्टिकल होतो की ओव्हर द टॉप होत नाही आहे ना कॅरेक्टर, किंवा थोडंसं लाऊड होत नाही आहे ना,
देन आय डिस्कस विथ अपर्णा मॅडम आणि त्यांना मी विचारलं की भाई होत आहे ना व्यवस्थित नीट, की थोडंसं लाऊड होत नाही. तो शी सेड शी गिव मी द फ्रीडम, दॅट इज द बेस्ट थिंग. की त्यांनी मला एक फ्री हँड दिला होता की आप वर्कआउट कीजिए, आपका कॅरेक्टर हो रहा है, वो अच्छा हो रहा है. सो आय गॉट द कॉन्फिडन्स. आणि नंतर दोन तीन दिवसाच्या शूटिंग नंतर असं कुठेतरी वाटलं की कॅरेक्टर हातात येत आहे. आणि मग ते मी आमच्या दोघांमध्ये जी घेवाणदेवाण आहे ती बरेचशी वाद घालण्यासारखी अशी आहे. आणि छान वाटलं करताना, कारण का एक कडक बाप, एक शिस्तप्रिय बाप, मोडेन पण वाकणार नाही, म्हणजे करेल मी जे करेल तेच झालं पाहिजे घरामध्ये अशी भूमिका आहे. आणि मुलाची जरा वेगळी आहे, त्यामुळे एक त्याच्यामध्ये एक टर्निंग पॉईंट पण आहे जिथे माझा एक स्वभाव बदलतो आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या शेड्समध्ये करायला खूप मजा आली आणि राज प्रोडक्शनकडनं मला ही संधी भेटली. मला जर स्वतःला जर असं तुम्ही विचाराल की विज्ञान हे वेदांवरच आधारित आहे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे विज्ञान तर आहेच, ते आपण नाकारत नाहीच आहोत, पण आपल्या जे पूर्वापार चालत आलेले जे ऋषीमुनी होते ज्यांनी वेद लिहिले ते एवढे प्रगल्भ होते, त्यांना ज्ञान एवढं होतं की त्यांनी विज्ञान जे आहे हे तेव्हा मांडून ठेवलं होतं. आणि ही फिल्म कुठेतरी वेद आणि विज्ञान याच्यावर भाष्य करते. आणि वेद आणि विज्ञान हे एकमेकांना पूरक आहेत. दे आर नॉट टू थिंग्स, दे आर वन थिंग. ते आजच्या युगात कसं आपण पुढे नेतो आहे, तुम्ही जर फिल्मचं जर पिरियड बघितला तर इट्स 1970-75 पिरियड फिल्म आहे. पण त्यावेळेला पण जे लागू होत होतं ते आजही आपल्याला लागू होत आहे. म्हणजे ही फिल्म जर तुम्ही जशी येतो की आजच्या काळात जर विचार केली तर आज सबकुछ मिक्स आहे, मिक्स फिलिंग आहे. एक्साइटमेंट ज्यादा आहे, नर्वसनेस कम आहे, क्योंकि बहुत अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है लोगों से. तो ऑब्वियसली नर्वसनेस कम है, एक्साइटमेंट है, देखते कल क्या होता है. काफी मेहनत की हम सब ने. मैम थोड़ा सा अगर फिल्म के बारे में एज अ डायरेक्टर पॉइंट ऑफ व्यू से अगर थोड़ा कुछ हमारी ऑडियंस को बता पाए. ये एक छोटे से बच्चे की कहानी जैसे आप सबने ट्रेलर देखा होगा, और एक बच्चे की जर्नी है. उसको एक नॉर्मल एजुकेशन सिस्टम से एक ऐसे एजुकेशन सिस्टम में डाला जाता है जिसे बिल्कुल नहीं करना है, लेकिन एक ऐसे बंदे से मिलता है जो उसको वेदों में विज्ञान दिखाता है. और वो उस वेदों से विज्ञान तक की जर्नी है, और वो वहाँ तक कैसे पहुँचता है, अपने ड्रीम्स को कैसे अचीव करता है, ये टोटल एक जर्नी है छोटे से बच्चे की. और उस जर्नी में उसका साथ देते हैं कानवर, और वो कैसे अपने सपनों को पूरा करते हैं इसी की कथा है कानवर. सर आप बताइए थोड़ा सा किरदार के बारे में. एक वेद विद्यालय दिखा है जिसमें यह लड़का पढ़ने आता है. वो वेद विद्यालय का प्रिंसिपल का रोल में आता था. इट इज़ वेरी स्ट्रिक्ट. तो किरदार निभाने में बहुत मजा आया. ऑफकोर्स क्रेडिट गोज़ टू मैडम, शी हैज़ कंप्लीट, शी हैज़ विजुलाइज्ड द मूवी बिफोर शूटिंग. सो इट वॉज वेरी ईजी फॉर अस. हाँ, क्या करना है क्या नहीं करना है, दैट अकॉर्डिंगली वी डिड इट. एंड इट वॉज वेरी एंजॉयिंग दिस जर्नी डेफिनेटली. आपसे जानना चाहूँगा, बहुत चैलेंजेस थे अभी जैसे कोविड धीरे धीरे खत्म हो रहा है, अभी भी चल रहा है, तो एज अ डायरेक्टर क्या चैलेंजेस थे आपके सामने? एज अ डायरेक्टर एक्चुअली ये फर्स्ट टाइम डायरेक्टर के लिए थोड़ा सा बड़ा इशू रहता है, और तब ज़्यादा बड़ा इशू होता है जब आपने किसी को असिस्ट नहीं किया होता है. और दूसरा एक पार्ट ये भी है कि एज अ फीमेल डायरेक्टर वो इशू और बड़ा हो जाता है. किसी को कन्विंस करना ये बता कर कि मेरी स्टोरी बहुत अच्छी है मुश्किल होता है. ज़रा सामने वाला पहला सवाल ये पूछता है कि आपने क्या किया था, तो आपकी स्टोरी कितनी भी अच्छी हो उनको कन्विंस करने में जो स्ट्रगल होता है वो ये स्ट्रगल मुझे भी करना पड़ा, और मेरे ख्याल सबको ही करना पड़ता होगा, मुझे पता नहीं, तो वही स्ट्रगल था. लेकिन एक बार जब वो स्ट्रगल ख़त्म होता है तो सब कुछ अच्छा है, बढ़िया था, अच्छा एक्सपीरियंस था. और जो एक्टर्स थे उनके साथ काम करने का एक्सपीरियंस कैसा था, और कितने कोऑपरेटिव थे? सब एक फैमिली जैसे ही थे, और मेरे ख्याल से इससे बेहतर टीम किसी को फर्स्ट टाइम डायरेक्टर को नहीं मिल सकती, कभी भी नहीं मिल सकती. क्योंकि वन टेक आर्टिस्ट मिलना, आपको जो काम कराना है जैसा कराना है वैसा करवा लेना और उनके द्वारा करना, ये दोनों ही चीज़ें बहुत ही बेहतरीन तरीके से हुई है. इसलिए प्रोडक्ट इतना अच्छा है, फिल्म इतनी अच्छी लगती है, क्योंकि सब ने मिल के बहुत साथ दिया है. तो मैं ऐसे वक्त मैं एक और कहना चाहूँगा जो पहले भी मैंने कहा था कि शी हैज रिपीटेडली सेड कि फर्स्ट टाइम डायरेक्टर, न्यू डायरेक्टर, लेडी डायरेक्टर,
किसी को असिस्टेंट नहीं काम किया, लेकिन अब कन्विक्शन और परफेक्शन इतना था कि वी नेवर फेल्ट शी इज अ फर्स्ट टाइम एक्टर, शी इज वेरी एक्सपीरियंस, शी नोज हाउ टू गेट गुड आउट ऑफ द आर्टिस्ट, शी हैज डन इट ट्रिमेंडस डेफिनेटली। सो मुझे कभी, हम लोग का कभी ऐसा नहीं लगा कि ये पहली बार कर रही है, क्योंकि उनके बिहेवियर और जो सीन समझाने का जो तरीका था, ऐसा ही लगता था कि इन्हें 10-15 फिल्म ऑलरेडी की है और ये बस शी इज डूइंग द नेक्स्ट फिल्म लाइक इट इज वेरी टैलेंटेड। आप सब ऑब्वियसली मैं OTT के लिए जाऊंगी, और क्योंकि ये मराठी फिल्म है अभी तो फिलहाल सिर्फ महाराष्ट्र में रिलीज हो रही है, लेकिन उसके बाद मैं चाहती हूँ पूरा देश देखे। ये कहानी सिर्फ एक प्रांत की या एक स्टेट की नहीं है, ये कहानी पूरे देश की है, तो सबको जानने का अधिकार है, सबको जानना चाहिए। तो मैं ऑब्वियसली इसको OTT पे और सैटेलाइट पे देश में रिलीज़ करूँगी। और एक और बंदा है हमारी टीम में जिसका बहुत बड़ा साथ रहा है, वो है विवेक बोराडे, जिन्होंने हमारे साथ स्क्रीन प्ले किया है। और मैं सच में बताऊँ तो एक जो आउटलाइन होती है फिल्म की वो विवेक ने दिया था मुझे, तो मैं चाहती हूँ कि आप इनसे ज़रा दो चार सवाल पूछें। आपका एक्सपीरियंस कैसा रहा मैम पूरी टीम के साथ? एक्चुअली मैं थोड़ा सा मराठी बोलतो की जेव्हा मला मॅडमने एक कथा सांगितली होती एक लेखक म्हणून, तेव्हा मला कळलं होतं की मॅडमचा जो विचार आहे त्याची डेप्थ किंवा त्याची खोली एवढी मोठी आहे की त्याच्यासाठी एक प्रचंड अभ्यासाची गरज आहे, आणि मॅडमने मला ते स्वातंत्र्य दिलं की त्याच्यावर अभ्यास करण्याची आवश्यकता होती आणि त्याची गरज होती, आणि तेवढा वेळ एका लेखकाला जो आवश्यक असतो तो मॅमने मला दिला। कालांतराने त्याच्यावर रिसर्च करण्यासाठीचं जे वातावरण निर्मिती जी लागते ती सातत्यानं मला त्यांच्याकडनं मिळाली, म्हणून कदाचित माझे जे काही इनपुट्स आहेत ते अजून खुले असतील सिनेमाला घेऊन। पण एकूणच मी एक लेखक म्हणून एक स्क्रीनप्ले